किसानों द्वारा दिल्ली पर मोर्चा निकाला जाने वाला है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि हमीभाव खरीद संभव नहीं है और सभी अनाजों पर टैक्स लगा दिया गया है। किसानों को जो रेट 2013 में मिल रहा था वह आज नहीं मिल रहा है। भारतीय जनता पार्टी के नेता जाने अगर किसान सड़कों पर आ रहे हैं, यह एक प्रकोप है। सरकार की इस नीति से नाराज किसान सड़कों पर उतर रहे हैं। नक्कीच कुठले धोरण शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत? 10 वर्षामध्ये शेती उपयोगी औषधांचे दर वाढले, खतांचे दर वाढले, 50 किलोची बॅग 45 किलो युरियाची आणली आणि हमीभावाने खरेदी होत नाही आणि सगळ्या धान्यावर टॅक्स लावला, GST लावला, तर शेतकरी जगणार कसा? त्याला 2013 जे दर मिळत होते ते दर आत्ताही मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। कोणत्याही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी माहिती घ्यावी। अशा स्थितीत जर शेतकरी रस्त्यावर उतरतो आहे, या सरकार विरुद्धचा उद्रेक आहे आणि हा शेतकरी हताश होऊन किंवा या सगळ्या सरकारच्या धोरणामुळे चिडून हा रस्त्यावर येतो आहे।